पोलिसांनी शिस्तीचं पालन व्हावं यासाठी कठोर परिश्रम घेतले आणि गणेश भक्तांनीही यंदा डॉल्बीचा आवाजच बंद ठेवला यंदा प्रचंड शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या पारंपरिक अफाट वाद्य शहरात आले होते सायंकाळपासून पहाटेपर्यंत लांबच लांब गणराय विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या सकाळी दहापासून पासून सुरू झालेली मिरवणूक दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत पर्यंत मिरवणुका सुरू होत्या यंदा बहुतांश मंडळांनी नाशिक ढोल झांज पथक लेझिम बँड धनगरी ढोल बँजो याचा सर्रास वापर केला होता लेझर किरण आणि प्रचंड विद्युत रोषणाईने डोळे अशा मिरवणुका काढल्या होत्या एसटी ग्रुप या मंडळानं पर्यावरण आणि बेटी बचाओचा संदेश विसर्जन मिरवणुकीतून दिला डेक्कन गणेश मंडळानं प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला संपूर्ण शहरात गणरायाचा जयघोष सुरू होता राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना मनसे भारतीय जनता पार्टी दैनिक राष्ट्रगीत क्रीडा ही साई प्रसाद ग्रुप आदींनी गणेश मंडळाच्या कर्तृत्वाला शाबासकी देत मोठी व्यासपीठ आणि कमानी उभ्या करून स्वागत केलं होतं आणि याचा चांगला परिणाम गणेश भक्तांना प्रत्येक ठिकाणी थांबून बसून मिरवणुका पाहणं शक्य झालं होतं महिला युवती ज्येष्ठ नागरिक तरुण नागरिकांनी विसर्जन मिरवणुका अत्यंत चांगल्या प्रकारे पाहण्याचा आनंद घेतला शहरातली सगळी गणेश मंडळ नगर परिषद आणि पोलिसांची मेहनत अनंत चतुर्थीचा आनंद द्विगुणीत ठरणारा धरला अप्पर जिल्हा प्रमुख श्रीनिवास गाडगे डीवाय एस पी धीरज पाटील डीवाय पी कृष्णा पिंगळे आदी अधिकाऱ्यांनी केलेलं हे उत्तम होतं असं मत गणेश भक्तांनी व्यक्त केलं मानकर न्यूज साठी इचलकरंजीहून कॅमेरामॅन दत्तात्रे कदमसह प्रतिनिधी अमोल विसे